तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। नमस्कार, आपल्या जिल्हा रायगड मध्ये आतापर्यंत 1.41 लाख कोविडचे रुग्ण आढळून आलेले आहेत। याच्यापैकी 1.32 लाख रुग्ण बरे होऊन सुद्धा घरी गेलेले आहेत। आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 7,000 रुग्ण ऍक्टिव आहेत, परंतु एक नवीन रुग्ण आपल्या जिल्ह्यामध्ये धडकलेला आहे। त्याचे नाव आहे म्युकोर मायकोसिस, म्हणजे ब्लॅक फंगस। या रुग्णाचे आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 रुग्ण आढळून आलेले आहेत। या कारणाने आपल्या जिल्ह्यात आणि अनेक नागरिकांच्या मनात सुद्धा भीतीचे वातावरण असू शकते। मित्रांनो, म्युकोर मायकोसिस किंवा ब्लॅक फंगस हे एक ग्रुप ऑफ मोल्ड्सच्या कारणाने असतो आणि हे मोल्ड्स वातावरणामध्ये सगळीकडे असतात आणि हे अत्यंत रेअर इन्फेक्शन असतो, परंतु खूप घातक आहे। खूप घातक डिझीज असल्यामुळे याची काळजी घेणे गरजेचे आहे, याची लक्षणे समजणे गरजेचे आहे आणि याचा उपचार काय आहे याच्याबद्दल ज्ञान होणे गरजेचे आहे। म्युकोर मायकोसिस, जसं मी पूर्वी सांगितले, वातावरणामध्ये असणारे मोल्ड्सच्या कारणाने होतो। हे आजार अशा नागरिकांना जास्त होण्याची शक्यता आहे ज्यांना डायबिटीज किंवा अन्य इम्युनोसप्रेसेंट रुग्ण असतात आणि कोविडच्या उपचाराच्या दरम्यान स्टिरॉइड्स किंवा अन्य अँटीव्हायरल्स ड्रगमुळे ज्यावेळी इम्युनिटी अत्यंत कमी असते त्यावेळी हायजीन न पाळण्यामुळे किंवा ऑक्सिजन थेरपी देताना जरी आपल्या जे नेझल कॅन्युला आहे ते व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे किंवा ह्युमिडिफायरमध्ये स्वच्छ डिस्टिल्ड वॉटरचा वापर न केल्यामुळे ही होण्याची शक्यता असू शकते। आपल्या जिल्ह्यामधल्या सर्व हॉस्पिटल्स, खाजगी तसेच शासकीय हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑक्सिजन नर्स डेप्युट करण्यात आलेली आहे। स्वतः प्रशासनाने आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नर्सेसला या विषयी माहिती आहे ही खात्री सुद्धा केलेली आहे, परंतु पहिला आणि महत्त्वाचा रोल स्वतः रुग्णाचा आहे, जे आहे वैयक्तिक स्वच्छतेचा पालन करणे। सर्व नागरिकांना माझी अपील आहे की आपण जरी मास्कचा वापर करतात तर डिस्पोजेबल मास्कचा वापर त्यांना परत वापर करणे अपेक्षित नसतो। कापडी मास्कचा वापर करतात तर त्याला स्वच्छ धुवून ते ड्राई झाल्यानंतर त्याचा वापर करणे अपेक्षित असते। याच्याशिवाय अन्यथा जे वैयक्तिक स्वच्छतेविषयी प्रत्येक दिवशी आंघोळ घेणे आणि हात धुणे इत्यादी महत्त्वाची बाबीचे पालन करणे अपेक्षित आहे। कोविड रुग्णानंतर 3 महिन्यापर्यंत सुद्धा इम्युनिटी कमी असू शकते, म्हणून नागरिकांना माझी विनम्र विनंती आहे की आपण पर्सनल हायजीनवर जास्तीत जास्त लक्ष द्या। मातीच्या काम वगैरे जरी असेल तर हात व्यवस्थित धुणे याच्यावर भर द्या। म्युकोर मायकोसिसची लक्षणं आपल्या डोळे किंवा आपल्या नाकाच्या जवळ किंवा दोन्हीच्या जवळ लालसरपणा येणे, वेदना होणे, ताप, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी आहे। याच्यामध्ये कोविड सारखे लक्षण सुद्धा आहे, म्हणून खोकडा, ताप इत्यादी लक्षण सुद्धा असू शकते। अशा परिस्थितीमध्ये तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन याला रूल आउट करणे खूप गरजेचे आहे। आपण सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली तर म्युकोर मायकोसिस आजार मोठ्या प्रमाणात पसरू शकत नाही। एक अत्यल्प प्रमाणात होणारा ब्लॅक फंगस आहे, त्याचा उपचार राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे। याशिवाय याच्यासाठी लागणारी जे औषध आहे त्याच्यासाठी सुद्धा जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागणी केलेली आहे आणि काही प्रमाणात हे औषध उपलब्ध सुद्धा झालेले आहे, परंतु औषधपैकी जे आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे त्याच्यावर जास्त आपण भर दिला तर या रुग्ण आपल्याला होणार नाही। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।